नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य डोंगरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। कोल्हापूरमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे आणि आपण स्पेशली त्यांना काही विशेष प्रश्न विचारणार आहे जे असतील सणां रिलेटेड किंवा कोल्हापूर रिलेटेड किंवा काहीतरी जनरल नॉलेजचे प्रश्न, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या महिलांना आपण स्पेशल गिफ्ट देणार आहोत। एक सुंदर अशी साडी मिळणार आहे, निळकंठ साडी यांच्याकडून। किती साडी आहे? शिवगोरक्ष प्रतिष्ठान प्रणित नाथांचा दरबार या आमच्या दरबारात आपलं आणि आपल्या टीमचं खूप मनापूर्वक स्वागत आहे। तर आज कोण भाग्यवान विजेते ठरतायत बघूया। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार ताई। नमस्कार। आपलं नाव सांगा। नलिनी दीपक महाडिक। सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतोय, दसऱ्याला जी स्पेशल पानं वाटली जातात तर ती कोणत्या झाडाची असतात? आपट्याची। तर पहिल्या प्रश्नात उत्तर बरोबर आहे। तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर महाद्वार मधून आत गेल्यावर दोन प्राण्यांचे शिल्प आहेत, तर ते कोणकोणत्या प्राण्यांचे? आणि कोणाला माहिती आहे? एक नंदी आणि एक मेंढा आहे ना। बरोबर आहे, अगदी बरोबर उत्तर आहे त्यांचं। तसैनाच दुसरा प्रश्न विचारतोय, नवरात्रीमध्ये रंगांना खूप महत्व असतं, तर आतापर्यंत जे नऊ रंग आहेत तर ते सांगता येतील का ओळीने? गुरुवारी पिवळा, शुक्रवारी निळ, आणि कोणाला सांगता येतील? गुरुवारी नाव सांगा पहिल्यांदा। सुजाता जयंत पारिसवाडकर। ओके, सांगा। पहिला गुरुवारी पिवळा, शुक्रवारी हिरवा, शनिवारी ग्रे कलर, बरोबर, रविवारी केशरी। तुम्ही सांगू नका, तुम्ही सांगू नका। सोमवारी पांढरा, बरोबर, मंगळवारी लाल। आज मंगळवार आहे, उद्या निळा। बरोबर बरोबर आहे, टाळ्या वाजवा, बरोबर सांगतायत ते। गुरुवारी जांभळा, थोडस चुकतंय, आणि एकदा विचार करून सांगा। यातला आता तुम्ही लाल घातलाय, त्यातला पेंट कलर ते गुलाबी। बरोबर, पुढं मोरपंखी। फक्त दोन रंग राहिले आहेत आता, बरोबर आहे, बरोबर आहे। शेवटचा सांगा, जांभळा। बरं, तेवढे पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाला काय म्हणतात? दसरा। बी बरोबर आहे। तर याच टाळ्या वाजवा, याच दसऱ्या सोहळ्याला जे शाही घराण्यातले आपले राजे आहेत तर ते एका स्पेशल गाडीतून येतात दसरा सोहळ्यासाठी, तर त्या गाडीचं नाव काय? ताईंना माहिती आवडतं, ताईंना विचारा। बरोबर उत्तर आहे, टाळ्या वाजवा। तुमचं नाव सांगा। मी सौ अपर्णा विशाल कोळीकर। ओके, तर आता थोडासा ग्लोबल थोडासा प्रश्न विचारतोय, महिलांसाठी महत्त्वाचा प्रश्न असा आहे, याच वर्षीच्या 2024 ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीसाठी पदक मिळालं आपल्याला भारताला, तर ज्यांनी मिळवलं त्यांचं नाव काय? महिला। तुम्हाला एक प्रश्न मी बदलून विचारतोय, पंचगंगामध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश झालेला आहे? कृष्णा, भोगावती। हा बरोबर आहे। मला सांगा थांबा जरा एक मिनिट। पर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांचे नाव सांगा। राधानगरी, पन्हाळा, कागल। बरोबर आहे। पर नवरात्रीमध्ये देवीनं राक्षसाबरोबर युद्ध केलं, त्या राक्षसाचं नाव काय? महिषासूर। अगदी बरोबर उत्तर आहे, आणि तैना छान असं गिफ्ट आपण देतोय। उखाणा घ्यायचा आहे, जो कोण बेस्ट उखाणा घेणार आहे, म्हणजे हा पहिला प्रश्न उखाण्यांचाच असणार आहे, कोण पहिला सुरुवात करणार? घेऊ। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ते। माझं नाव सौ सुप्रिया निलेश पोवार। नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, शेवटी यांना अहोच म्हणायचं। नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, सुनील आणि गीतांना आई बाबाच म्हणायचं। नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, कोल्हापूरला माझं माहेरच म्हणायचं। नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, इचरकंजी आहे माझं सासर। नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, निलेशरावांना शेवटी आहोच म्हणायचं। वा वा, खूपच मस्त, खूपच छान त्यांनी नाव घेतलेलं आहे। पण तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारतो, तर कोल्हापूरच्या बाबतीत एक आख्यायिका आहे, तर कोल्हापूरचं नाव कोल्हापूर का पडलं ह्याच्याबद्दल काय माहिती आहे? म्हणजे लहानपणापासून ऐकलंय, महालक्ष्मी ज्यावेळेला अंबाबाई कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होती त्यावेळेला कोल्हासूर नावाचा राक्षसाचं या गावावरती
दहशत होती आणि इथल्या लोकांना इथल्या जनतेला इथल्या संत साधू संत मुनिवर यांना जो त्याचा त्रास होता त्यासाठी त्या सर्वांनी आईचा धावा केला आणि त्यावरून त्या कोल्हासुराचा आईने वध केला आणि आईकडे त्यानं शेवटला वर मागितला की आज तुझ्या हातून माझा वध जर झालेला आहे तर माझं नाव तुझ्यासोबत जोडलं जावं आणि त्यासाठी तू मला वरदान दे आणि मला या सगळ्यातून मुक्त कर. म्हणून आईनं ह्या भूमीला जिथं त्याचं वध झाला जिथं त्याला तो शरण आला त्या गावाला त्या भूमीला आईनं कोल्हापूर हे नाव दिलं. ओके, शेवटचा प्रश्न आणि तुम्ही या स्पर्धेचे विजेते तर होणारच आहे. तर कोल्हापूरच्या भवानी मंडप या एरियामध्ये एक पैलवानाचा पुतळा आहे तर त्याचं नाव तुम्हाला सांगता येईल? खाशाबा जाधव. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि आता त्यांना सुद्धा छानसं गिफ्ट मिळणार आहे. तर आता कार्यक्रम तर रंगत आलेलाच आहे, खूपच मस्त. तर गाणं कोणाला छान म्हणाले ते एक छान गाणं म्हणून दाखवा. सगळ्यांचा माहोलच मस्त व्हायला पाहिजे. माय भवानी तुझे ले करू कुशीत तुझी आए सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्या मधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविन दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. खूप खूप मस्त, खूपच भारी. तर पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. कोल्हापूरमध्ये कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे तर आखाड्यांमध्ये जास्त करून जे आपल्या तालमी आहेत त्यामध्ये एक स्पेशल पेय तयार केले जाते, विशेष पैलवान स्वतः तयार करतात पितात, तर त्या पेयाचं नाव काय? ज्यांनी मगाय सांगितलं नाही त्यांना थंडाई. त्यात काय काय घालतात सांगता येईल? बोला. काजू बदाम अक्रोड अक्रोड आणि खसखस केली आवडतं कधीतरी. दूध अंजीर नेहमी करता. हो हो सारखं असतं, पौष्टिक असतं ना. बरोबर. तर कोल्हापूर मधला आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय. कोल्हापूर मध्ये तिकटी हा प्रकार फार मोठा आहे तर काय नेमका प्रकार काय तिकटी का म्हणतात? तीन रस्ते जोडतात त्यांना तिकटी म्हणतात. अगदी बरोबर. आणि सोपा प्रश्न विचारणार म्हटलं होतं तर काहींनी सोप्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं दिलेलं आहे. तर पंचगंगा नदीमध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश होतो? साडी मिळण्याची संधी तुम्हाला आहे. कोल्हापूरमध्ये एक स्पेशल मिरची आहे आणि त्याच्यावर गाणं सुद्धा आहे तर त्या मिरचीचं नाव काय? लवंगी मिरची. काय गाणं आहे? मला म्हणतात लवंगी मिरची. म्हणून व्यवस्थित दाखवायला पाहिजे. मला म्हणतात लवंगी मिरची तेवढेच आहे. काय काय मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. शेवटचा प्रश्न आहे. कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी एक स्पेशल शालू येतो, वेगळा शालू येतो विशेष, तर कुठून येतो? तिरुपती बालाजी. बरोबर उत्तर आहे आणि सही झालेले आहेत विनर, त्यांना छान गिफ्ट देऊ आपण. बरं, कोल्हापूरमध्ये काही आता कोल्हापुरी म्हणजे कोल्हापुरी भाषा आपली वेगळी आहे तर कोल्हापूर भाषेमध्ये बोलणारे एक चार शब्द तुम्ही सांगा मला. विषय हाड आलोच भावा. चक्कम चक्रम आहेस काय? राम राम पाहुण. विषय हाड रे. आता जरा फार मोठा विषय आहे. बिग बॉस मध्ये विनर कोण झाले? सूरज चव्हाण. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि चंद्रलेखा वेला. तर अंबाबाई मंदिरामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा गेला असेल, तिथं भवानी मंडप आहे, त्यामध्ये शिकार केलेले प्राणी आहेत, त्यामधले
दोन तीन प्राण्यांचे नाव सांगू शकता? टायगर आहे, पॅन्थर आहे, अस्वल आहे, आणि काय ते काय म्हणतात गौरेडा, मराठी येत नाही, गवारेडा मराठी येत नाही, आय मीन गौरे गवारेडा. बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि ताईंचं ऑब्झर्वेशन मस्त आहे. हे कोल्हापूर शहरामध्ये आणखीन एक संग्रहालय आहे, वस्तू संग्रहालय, तर त्या वस्तू संग्रहालयाचं नाव सॉरी न्यू पॅलेसमध्ये म्युझियम आहे. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर कोल्हापूरमध्ये एक मसाला प्रसिद्ध आहे, तर त्या मसाल्यामध्ये कांदा लसूण चटणी असं म्हणतात, त्यामध्ये कोणकोणत्या कंटेंट असतो, काय काय घालतात? मेन म्हणजे कम्पेरिंग टू साऊथ इंडियन आणि महाराष्ट्र कम्पेरिंग केलं तर इथं तीळ खूप वापरलं जातं, मग तिळाचं प्रमाण असतो त्याच्यामध्ये. आमच्याकडे खोबऱ्याचं प्रमाण असतो, इथं तिळाचं प्रमाण असतो. आणि इथलं लाल तिखट म्हणजे खूप फेमस आहे, म्हणजे कोल्हापुरी तिखट, खोबरं, तीळ, लवंगा, दालचिनी, धने, जिरे, जिरे वापरलं जातं इथं मेन. म्हणजे मिरची आपली लवंगी मिरची, म्हणजे काय ते संकेश्वर मिरची आणि काय बॅडगी मिरची असं वापरलं जातं. तर कोल्हापूर शहरामध्ये एक तांदूळ खूप प्रसिद्ध आहे, तर त्या तांदूळचं नाव काय म्हणतात, ते चिकट असतं ना ते अजरा घनसाळ. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. त्यांना एक बक्षीस देऊया आपण लगेच. कोल्हापूर लुगडीवळ इथं असलेल्या निळकंठ साडी यांच्याकडून एक सुंदर अशी साडी त्यांना मिळत आहे. तर मित्रांनो, हा कार्यक्रम आणि आजची ही संध्याकाळ खूपच सगळ्यांच्या लक्षात राहणारी आहे, कारण की आपण काहीतरी एक वेगळा कार्यक्रम घेतला आणि छान प्रश्न विचारले, छान नॉलेज मिळालं बघणाऱ्यांना सुद्धा आणि बक्षीस सुद्धा मिळालं स्पर्धकांना. तर ते सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि या कार्यक्रमामध्ये भाग घेतला, त्याबद्दल माझ्याकडून, म्हणजे चैतन्य डोंगरे यांच्याकडून आणि सगळ्या आमच्या टीमकडून आणि निळकंठ साडी यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं नियोजन जे केलं होतं निकिता मॅडम यांनी, तर हे निकिता मॅडमने नियोजन केल्याबद्दल त्यांना एक छोटस गिफ्ट आपण देतो. या मॅडम, या नमस्कार. मी सर्वप्रथम ओळख करून देते, शिव गोरक्ष प्रतिष्ठान प्रणित नाथांचा दरबार याचे संस्थापक अध्यक्ष श्री वैभव सुनील जाधव दादा यांचं. तुम्हाला हे धार्मिक जे काही वर्षभरात कार्यक्रम होतात त्याची माहिती देतील. नमस्कार, मी वैभव जाधव, शिव गोरक्ष प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष. आपल्या दरबारातर्फे दरवर्षी नवरात्र असू दे, परत शिव गोरक्ष प्रतिष्ठानच्या महाप्रसाद असू दे किंवा अन्य काही जे आपले हिंदू सण आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. आणि ह्या सणांमध्ये माझ्या ह्या ज्या माता भगिनी आहेत, जो महिला वर्ग आहे, तो प्रचंड मोठ्या उत्साहात सामील असतो आहे आणि त्यांच्यामुळेच मला खरं तर हे बळ येते काय. आणि आज चैतन्य सरांनी जो काय कार्यक्रम आज आपल्या दरबारामार्फत घेतला आहे, चैतन्य सर म्हणजे नावाप्रमाणेच आहेत, जिथं जातील तिथं चैतन्य निर्माण करतात काय. आणि खरोखर आनंद वाटला की दरबारात येऊन यांनी कार्यक्रम हे केलेला आहे. धन्यवाद. मागच्या वेळी पण पाककला स्पर्धा घेतली होती आणि दादांनी मला बोलवलेलं, तेव्हा पण खूप खूप छान पदार्थ सगळ्यांनी मिळून केले होते आणि दादांचा वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला होता. असंच छान छान कार्यक्रम तुमच्या इथं होत राहू देत, आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.